जवाहर नगर परिषद जवाहर व नगर परिषद शिक्षण विभाग या कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन ताराबाई अणाजी पवार शैक्षणिक संकुल या ठिकाणी साजरा करण्यात आला. या जागतिक महिला दिनी जवाहर तालुक्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या कार्याचा ठसा समाजात उमटवलेल्या विशेष महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभात 25 महिलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारात महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले झाशीची राणी यांचे प्रतिमेला गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमात ज्येष्ठ माजी कार्यकर्ते प्रकाश चुंबळे यांनी महिलांना जागतिक महिला दिनाचं महत्व सांगून महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात नगर परिषद शिक्षण विभागाच्या शालेय विद्यार्थ्यांनी महिला दिनाविषयी भाषणे व नृत्य सादर केली आहे. या विद्यार्थिनींनी उपस्थितांची मने जिंकली आहे. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम नगर परिषदेच्या शिक्षिका उज्ज्वला जोरी व विशाखा थोरात यांचा सन्मान ताराबाई संकुलतर्फे करण्यात आला. सदर कार्यक्रमात श्रीमती माणिनी कांबळे मुख्याधिकारी जव्हार नगर परिषद व कर्मचारी शिक्षक शिक्षिका वृद्ध कर्मचारी व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमात माननीय श्रीमती आयुषी सिंह उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी व आशा तामखेडे शेडके तहसीलदार जव्हार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला जव्हार तालुक्यातील अनेक महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीतानं झाली आहे. स्वप्नील पाटीलसह कोकण विभाग प्रमुख जहीर शेख जव्हार.